तुम्हाला आतून मजबूत करतील या गोष्टी. एक, राजमहालामध्ये तर कौरव राहत होते, वनवास तर पांडवांनी भोगला होता. दोन, राजपाट तर कंसाजवळ होता, जेलमध्ये तर श्रीकृष्णांनी जन्म घेतला होता. तीन, सोन्याची लंका पुष्पक विमान हे तर रावणाजवळ होते, रामाने तर वनवासच पाहिला होता ना. चार, सत्याबरोबर प्रत्येक वेळी संघर्ष असतोच, देवाला सुद्धा संघर्ष करावा लागला आहे, आपण तर एक मनुष्य आहे. पाच, यश मिळवायचे असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा. सहा, सत्य कायम पाण्यात पडलेल्या एक थेंब तेलासारखे असते, कितीही असत्याचे पाणी त्यावर टाकले तरीही ते पाण्यावरच तरंगत राहते. सात, जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होते, परंतु आज तुटलेल्या परिवारांमध्ये जास्त करून शिकले सवरलेले लोकच जास्त दिसतात. आठ, आयुष्यामध्ये कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणे बंद करा. नऊ, भलेही तुमच्याजवळ सर्व प्रकारच्या डिग्री असतील, परंतु जर तुम्ही आपल्या माणसांचे डोळे वाचू शकले नाही तर तुम्ही अशिक्षित आहात. दहा, कडुलिंबाच्या पानांना तुम्ही कितीही दह्यात किंवा साखरेत मिसळवा, परंतु ते कडूच राहते. तसेच दृष्ट व्यक्तीला तुम्ही कितीही ज्ञान द्या तरीही ते त्याची दृष्टता सोडत नाही. अकरा, कोणी आपला अपमान केला किंवा आपल्याला नाकारलं तर त्यापासून लांब जाण्यापेक्षा त्यांच्यासमोर राहून काहीतरी असं करा की आपला अपमान करून तो माणूस कायमचा पस्तावा करेल. बारा, आपल्याला पॉवरफुल बनायचं आहे यासाठी नाही की आपण कोणावर दबाव टाकू, पण यासाठी की कोणी आपल्यावर दबाव टाकू शकणार नाही. तेरा, ज्या दिवशी तुमची सही ऑटोग्राफ बनेल त्या दिवशी समजून घ्या तुम्ही एक सफल व्यक्ती झाला आहात. चौदा, दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो. पंधरा, खोटारडा व्यक्ती मोठा आवाज करून खऱ्या व्यक्तीला शांत करतो, परंतु खऱ्या व्यक्तीचं मौन खोट्या व्यक्तीच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी असते. सोळा, वेळेपेक्षा जास्त आपला आणि परका कोणीच नसतो, कारण जेव्हा वेळ आपला असतो तेव्हा सर्वच आपले असतात आणि वेळ परका असतो तेव्हा सगळेच परके असतात. सतरा, आपल्या आयुष्यात अडचणी उगाचच येत नाहीत, त्यांचे येणे आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे. अठरा, एक क्षण एक दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन या पूर्ण जगाला बदलवू शकते. एकोणीस, शब्दांनाही चव असते, दुसऱ्यांना त्याची चव चाखवण्याआधी स्वतः त्याची चव घेऊन पाहिली पाहिजे. वीस, जसे सुख कायम नसते तसेच दुःखही कायम नसते, त्यामुळे वाईट वेळात कायम संयम ठेवा. एकवीस, जेव्हा लोक तुम्हाला एखादा निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा
स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा वेगळा विचार करत आहे. 22. कधीही कोणा गरिबाला कमी लेखू नका, कारण कोणाची वेळ बदलायला वेळ लागत नाही. 23. जीवनात शांती पाहिजे असेल तर दुसऱ्यांच्या तक्रारी करण्यापेक्षा सोपे आहे की स्वतःला बदला, कारण काटे टोचू नये म्हणून संपूर्ण जगभर चटई अंथरण्यापेक्षा चप्पल घालून चालणे सोपे आहे. 24. काही गोष्टी करण्याचे खोटे नाटक करून आपण दुसऱ्यांना नाही तर स्वतःला फसवत असतो, कारण आपल्या अंतर्मनाला खरी गोष्ट माहीत असते. त्यामुळे स्वतःच्या मनाशी इमानदार रहा आणि योग्य दिशेने काम करा. 25. एका स्त्रीला कधी कमी समजू नका, कारण स्त्री एक अशी व्यक्ती आहे की तिने जर साथ दिली तर भिकाऱ्याला सुद्धा राजा बनवते, आणि जर बदला घ्यायचा म्हटले तर राजमहालाला सुद्धा एक झोपडी बनवेल. 26. कोणत्याही व्यक्तीची सहनशीलता एक खेचलेल्या धाग्याप्रमाणे असते. एका प्रमाणाबाहेर जर ती खेचली तर धागा तुटणे निश्चित आहे. 27. डोळे तुम्हालाच उघडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी. फक्त सूर्य चमकल्याने उजेड होत नाही. 28. सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते, परंतु खूप जास्त सफल होण्यासाठी चांगल्या शत्रूंची गरज असते. 29. माणसाची एक चूक दुसऱ्याचे 50% ऐकतो, 25% समजतो, 0% विचार करतो, परंतु 200% प्रतिक्रिया देतो. 30. चांगलेपणा आपल्यात नाही तर आपल्याला पाहणाऱ्यांमध्ये असतो, कारण असे कसे शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीचा वाटतो, परंतु तोच व्यक्ती काही लोकांना खूप समजदार वाटतो. 31. मजबूत व्यक्तींकडे पाहून लोकांना वाटते की हा तुटत कसा नाही, परंतु लोकांना हे माहीत नसते की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे. 32. लोकांच्या बोलण्यात असलेला गोडवा यावरून आपण कधी लोकांचे मन ओळखू शकत नाही. मोराला पाहून कोणाला वाटेल का की मोर साप सुद्धा खातो. 33. आयुष्यात दुःख जरी असले तरीही कोणाच्या समोर ते व्यक्त करू नका, स्वतःचा तमाशा होऊ देऊ नका. 34. कलयुग चालू आहे म्हणून हा विचार मनातून काढून टाका की विना मतलब कोणी आपल्याबरोबर नातं ठेवेल. 35. आपल्याजवळ जरूर काहीतरी अशी गोष्ट सांभाळून ठेवा की ती मिळवण्यासाठी लोक तुमच्याबरोबर जोडलेले राहतील. स्वतःला रिकामं होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या वस्तूंना कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. 36. जर तुम्ही कोणासोबत चांगलं करत असाल तर त्याचा कायम उल्लेख करू नका. असे केल्याने तुमच्या चांगुलपणाला अर्थ राहत नाही. 37. संघर्ष आपल्याला जरूर थकवतो, परंतु आपल्याला सुंदर आणि मनातून मजबूतही बनवतो. 38. सूर्य हळूहळू उगवतो आणि जगाला प्रकाशित करतो. तसेच जो व्यक्ती संयमाने आणि धीराने पुढे जातो तो एक दिवस नक्कीच आपले नशीब बदलवतो. 39. तुमच्या दुःखाचं समाधान तुम्हाला शोधावं लागेल.
कारण आजच्या जगात कोणाच्या दुसऱ्याच्या दुःखांना ऐकणारे आणि समजणारे व्यक्ती खूप दुर्लभ आहेत. 40 पैसा कमावणे का जरूरी आहे? 1 बिना खाता झोपलं तर कळेल की पैसा कमावणे का जरूरी आहे. 2 बहिणीच्या लग्नात वडिलांना रडताना पाहिलं तर कळेल पैसा कमावणे का जरूरी आहे. 3 वडिलांना सुट्टीच्या दिवशी काम करताना पाहिलं तर कळेल पैसा का जरूरी आहे. 41 ताकद आणि पैसा आयुष्याचे फळ आहे, परंतु परिवार आणि मित्र आयुष्याचे मूळ आहे. झाड फळाविना जगू शकते, परंतु मूळ नसेल तर झाड उभेसुद्धा राहू शकत नाही. 42 आयुष्यामध्ये मागे पाहिलं तर अनुभव मिळेल, पुढे पाहिलं तर उमेद मिळेल आणि आजूबाजूला पाहिलं तर सत्य दिसेल. परंतु आपल्या स्वतःमध्ये पाहिलं तर परमात्मा दिसेल, आत्मविश्वास दिसेल. 43 विश्व गरजेच्या नियमांवर चालतं. लोक थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहत असतात त्याच सूर्याचा उन्हाळ्यामध्ये तिरस्कार करतात. तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते. 44 कधी कधी आपण चुकीचे नसतो, परंतु आपल्याजवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतात. 45 चांगले जीवन मिळवण्यासाठी जीवन जगणेच विसरून गेलो आहे आपण. 46 कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंता करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल, आणि ज्याला फरक पडत असेल त्यासाठी जगा. बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा. विश्वास ठेवा, असे केल्याने तुमचे जीवन सुखकर होईल. जर हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये एक टक्का जरी मदत झाली असेल तरी व्हिडिओला नक्की लाईक करा.